नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आपलं क्लास वाला या यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण बनवत द्वितीय सत्र पेपर इयत्ता 8वी विषय इतिहास समाजशास्त्र. मित्रांनो, यामध्ये आपला एकूण 50 गुणांचा पेपर असणार आहे आणि यासाठी वेळ आहे 2 तासांमध्ये आपण प्रश्न आणि उत्तर दोन्ही बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे. अशाच नवीन व्हिडिओ यामध्ये बघायचं. प्रश्न क्रमांक पहिला, यामध्ये रिकाम्या जागा भरायच्या. त्यामध्ये एकूण 6 गुणांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. खुदाई खिदमतगार आफ्रिका, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, महाराष्ट्र लॉर्ड माउंटबॅटन आणि खेदी त्याच्यामध्ये ऑप्शन देण्यात आलेलं आहे आणि हे ऑप्शन आपल्याला व्यवस्थितपणे रिकाम्या जागामध्ये आपल्याला टाकायची आहे. त्यामध्ये पहिलं, गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात टिंबटिंब या देशातून केली आणि उत्तर आहे आफ्रिका या देशातून गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात केली. दोन, खान अब्दुल गफर खान यांनी खुदा ई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली. खुदा ई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली. तीन, इंडिया हाऊसची स्थापना टिंबटिंब यांनी केली तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली. चार, भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना टिंबटिंब यांनी तयार केली तर लॉर्ड माउंटबॅटन यांनी योजना तयार केली होती. पाच, भारतात लहान मोठी अशी 600 वर टिंबटिंब होती तर भारतात लहान मोठी अशी संस्थाने काय होती, 600 वर संस्थाने होती. सहा, 1 मे 1960 रोजी टिंबटिंब राज्याची निर्मिती झाली तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. यानंतर यामध्ये बघायचे एका वाक्यात उत्तर लिहायचं. त्यामध्ये पहिलं, सुभाषचंद्र बोस यांना सरकारने बंदिवासात टाकलं. ठीक आहे, यामध्ये उत्तर, सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या भाषणातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे आव्हान भारतीयांना करू लागले त्यामुळे सरकारने काय केलं तर सुभाषचंद्र बोस यांना बंदिवासात टाकले. दोन, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते. उत्तर, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आचार्य विनोबा भावे हे होते. तीन, पंजाबमध्ये कोणी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले तर रामसेवक कुका यांनी काय केले, पंजाबमध्ये सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले. यानंतर रेडक्रॉस सोसायटीची स्थापना कोणी, गृहमंत्री योजनेत सहभागी मंत्र्यांची नावे लिहा. उत्तर, पॅन्थिक लॉरेन्स, स्टेफ्रिड क्रिस आणि ए व्ही अलेक्झांडर इत्यादी काय होते, गृहमंत्री योजनेमध्ये यांनी भाग घेतलेले मंत्र्यांची नावे. यामध्ये कार्यालयाचे गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. उत्तर, यामध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे 1922 शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. यामुळे झालेल्या हल्ल्यामध्ये पोलीस चौकीला आग लावली. यामुळे काय झाले, अधिकाऱ्यांसह 22 पोलीस ठार झाले आणि म्हणून गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. दोन, आझाद हिंद सेनेने शस्त्रे खाली ठेवावी लागली. उत्तर, 12 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले म्हणून आझाद हिंद सेनेला शस्त्र खाली ठेवावी लागली. तीन, चापेकर बंधूंनी रॅडचा वध केला. उत्तर, सन 1897 पुण्यात प्लेगची साथ बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रॅड याने जुनी जबरदस्ती केली म्हणून सापेकर बंधूंनी रेड्याचा वध. क्रमांक दोन, टिपा लिहायचे त्याला आपल्यामध्ये. पहिली, दिवाणी व फौजदारी कायदा याविषयी टिप लिहायची. उत्तर, नागरिकांच्या हक्कांवर ज्या गदा येत असतील त्याचे संरक्षण करण्याकरता जे कायदे तयार करतात करण्यात आले ते दिवाणी कायद्याअंतर्गत येतात. नेक्स्ट, राज्यपाल, घटक राज्य पातळीवर राज्यपाल नामधारी प्रमुख असतात. राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात. राष्ट्रपतींच्या मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. विधान परिषदेचे विधानसभेचे संमत केलेल्या विधेयकांनी राज्यपालाचा स्वीकार करण्यात येतो. यानंतर यामध्ये नेक्स्ट बघायचं, थोडक्यात उत्तरे द्यायचे. त्यामधील पहिलं, संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था का स्वीकारली. उत्तर, भारताचा भौगोलिक विस्तार फार मोठा आहे आणि लोकसंख्येचे सहरूप बहुरूपी आहे. भाषा, धर्म, चालीरीती, प्रादेशिक स्वातंत्र्य यात विविधता आहे. अशा वेळेस एका केंद्रीय ठिकाणावरून राज्य कारभार करणे सोयीचे ठरणार नाही हे विचारात घेऊन संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था निर्माण केली. दोन, यामध्ये सनदी सेवांमध्ये राखीव जागेचे धोरण का आहेत. उत्तर, अनेक दुर्लक्षित घटक म्हणून प्रवाहात येतात. निर्णय प्रक्रियेत त्याचा सहभाग या हेतूने सनदी सेवांमध्ये राखीव जागेचे धोरण राबवले जाते. कारण समाज लोकशाहीकरण होण्यासाठी जसे प्रगतिशील कायदे आणि धोरण यांची आवश्यकता असते तसेच नोकरशाही कार्यव्यवस्थाही सहभागी महत्त्वाचा. क्रमांक तिसरा, यामध्ये बघायचे रिकाम्या जागा भरायचं. म्हणजे पहिलं, जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असल्याने लोकसंख्या वाढते. दोन, भारतीयांना नद्यांना टिंबटिंबापासून पाणी मिळते, पावसाच्या पाण्यापासून पाणी मिळते. तीन, अपूर्णांकात व्यक्त केलेल्या प्रमाणात प्रातिनिधिक अपूर्णांक असे म्हणतात. नेक्स्ट, यामध्ये कारणे लिहायचे. त्यामध्ये बघायचे, लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. उत्तर, लोकसंख्या हे नैसर्गिक संसाधन असून मानवी गुणवत्ता हा नैसर्गिक संसाधनाचा अग्रभाग आहे. कोणत्याही देशाच्या विकासासाठी ही शक्ती निर्णायक भूमिका बजावते म्हणून लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. दोन, नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते. उत्तर,
नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते, यामुळे लोकसंख्येत वितरण दाट असते. या सेवेंमुळे वाढत्या लोकसंख्येचा ताण शामिल होतो, त्यामुळे नागरी भागात सार्वजनिक सुविधाही अत्यावश्यक असते. साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो. उत्तर साक्षरतेचा शेकडा प्रमाण हे त्या प्रदेशातील लोकसंख्या गुणवत्तेवर प्रकाश टाकते, त्यामुळे साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो. चार, भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते. उत्तर, विविध देशांमध्ये भूमी उपयोजनाचे प्रमाण वेगवेगळे प्रमाण असते. वेगवेगळे जमिनीची उपलब्धता, देशातील लोकसंख्येची तिची गुणवत्ता व या आवश्यकतांनुसार भूमी उपयोजनाच्या प्रकारात फरक पडतो. प्रदेशाचे भूमी उपयोजनानुसार पिकाची पात्रता समजून येते. म्हणून भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसनशील असे वर्गीकरण करण्यात येते.